नमस्कार, मी डॉक्टर कपिल कानडे, सनशाइन लॅप्रोस्कोपी आणि आय व्ही एफ सेंटर इथून बोलत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत लॅप्रोस्कोपी म्हणजे की होल सर्जरी याच्याविषयी आणि गायनॅक म्हणजे स्त्रीरोग आणि ह्याच्यामध्ये याचा उपयोग. लॅप्रोस्कोपी किंवा की होल सर्जरी म्हणजे नक्की काय असतं? ह्याच्यामध्ये आपण पोट किंवा ॲबडोमेन ओपन न करता म्हणजे न फाडता त्याच्यावरती छोटेसे एकदा चावीच्या डायमीटर किंवा पेना एवढे बारीक छोटे कापलो आणि त्याच्यामधनं इन्स्ट्रुमेंट किंवा सिझर किंवा ग्रासपर ह्यासारख्या गोष्टी आत पोटामध्ये घालतो आणि ऑपरेशन पूर्णत्वास नेतो. ह्याच्यामध्ये पोट फाडलं जात नाही, अत्यंत छोटे छोटे छिद्र पोटाला पडलेले असतात. मग ह्याच्यातनं आपण गायनॅक किंवा स्त्रीरोगाचे कुठले ऑपरेशन करू शकतो? खरं बोलायचं झालं तर आता डिलिव्हरी किंवा सिझर हे सोडून आपण गायनॅकमधले सगळे ऑपरेशन लॅप्रोस्कोपीने करू शकतो. आता पूर्वी ह्याला खूप सारे बंधनं लिमिटेशन्स होते, पण आता असे काहीच राहिलेले नाही. अत्यावश्यक इन्स्ट्रुमेंट रोज रोज ऑपरेशन करून आलेला अनुभव ह्याच्यामुळे आता कुठल्याही प्रकारचं लिमिट ह्याच्यासाठी राहिलेलं नाही. तरीसुद्धा आपण कुठल्या प्रकारचे ऑपरेशन दुर्बिणीद्वारे करू शकतो हे आज आपण समजून घेऊया. जे सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यात जास्त होते ते म्हणजे फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन किंवा नसबंदी ऑपरेशन. हे शासकीय वैद्यक रुग्णालयात होतेच, पण ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये केले जाते. फरक एवढाच असतो की इथं पूर्ण भूल दिली जाते, जे काही ऑपरेशन होते त्याची 100% गॅरंटी असते. हे सगळ्यात जास्त होणारे ऑपरेशन आहे. ह्याच्या खालोखाल दोन नंबरचं असतं म्हणजे डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपी किंवा ज्यांना मूल बाळ होत नाही ते का होत नाही हे जाणून घेण्याचे कारण, ज्यासाठी लॅप्रोस्कोपीचा खूप मोठा रोल आहे. लॅप्रोस्कोपीने आपण ज्या कपल्सला मूल बाळ होत नाही त्यांची गर्भपिशवी कशी आहे, गर्भपिशवीला काही प्रॉब्लेम आहे का, गर्भनलिका कशी आहे, अंडाशयाला काही प्रॉब्लेम आहे का, प्लस आणखीन पोटामध्ये काही वेगळे आजार आहेत का, ह्या सगळं काही जाणून घेऊ शकतो, सगळं बघू शकतो आणि सगळ्याची त्याच वेळेला ट्रीटमेंटसुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आणि सगळ्यात फायदेशीर असलेले ऑपरेशन म्हणजे गर्भपिशवी काढण्याचे ऑपरेशन, जे पूर्वी फक्त पोट फाडून व्हायचे ते आता दुर्बिणीद्वारे होते. आणि त्या ऑपरेशनचे फायदे पेशंटला कळल्यामुळे आता सगळे पेशंट स्वतःच त्यांच्या नातेवाईकांना ज्यांनी बाकीच्यांना हे सांगतात की जे काही करायचे ते लॅप्रोस्कोपीनी म्हणजे लेझरनीच करा. लेझर ॲक्च्युली ह्याच्यात वापरलं जात नाही, पण आपल्याकडे तसा शब्द प्रचलित असल्यामुळे लेझर म्हटले जाते. तर लॅप्रोस्कोपीने गर्भपिशवी काढली जाते. ह्याला पूर्वी खूप सारे बंधन होते, ज्यांचे सिझर आहे त्यांच्यामध्ये नाही करता येणार, ज्यांची पिशवी मोठी आहे त्यांच्यात नाही करता येणार, पण आता उलटं झालेलं आहे. ज्या पेशंटचे 2, 3, 4, 5 किती सिझर असले तरी ह्या सगळ्या पेशंटमध्ये ॲक्च्युली लॅप्रोस्कोपी जास्त सोपी जाते. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशनचे प्रमाण खूप कमी होते, जे की ओपन सर्जरीमध्ये जास्त होते त्या सगळ्या कॉम्प्लिकेशन लॅप्रोस्कोपीमध्ये कमी होतात ज्या पेशंटमध्ये सिझर आहे अशा पेशंटचे. आता गर्भपिशी किती मोठी आहे, गर्भपिशीला गाठ आहे त्याच्यामुळे गर्भपिशी काढता येऊ शकत नाही, असे जे होते ते आता नाही राहिलेले. मी स्वतः लॅप्रोस्कोपीने 3.5 किलोची गर्भपिशवी काढलेली आहे, ज्या पेशंटला सकाळी ऑपरेशन केलं, संध्याकाळी पेशंट उठून फिरले, दुसऱ्या दिवशी पेशंट डिस्चार्ज झाली. हे एवढं मोठं गर्भपिशवी काढण्याचे ऑपरेशन जेव्हा आपण पूर्वी करायचो त्यावेळेला पेशंट 10-10, 15-15 दिवस हॉस्पिटलमध्ये झोपून राहायचे. पेशंटला पुढे जाऊन हरण्या का व्हायचे, त्यांचे टाके भरून यायचे, त्यांच्या टाक्यातनं पाणी यायचं, हे सगळ्या काही गोष्टी आता लॅप्रोस्कोपीमुळे होत नाही. त्यामुळे असंच काहीच बंधन लॅप्रोस्कोपीला राहिलेलं नाही आहे. तुम्ही कितीही मोठे युटरस काढू शकता, आधीचे कसलेही ऑपरेशन झालेले असलं तरी ते गर्भपिशवी काढू शकता. त्याच्यानंतर येतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॅप्रोस्कोपिक ट्युबोप्लास्टी. ज्यांचं आधी फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन झालं आहे आणि ज्यांना आता काही कारणास्तव परत मूल हवं आहे, अशा पेशंटला त्यांच्या गर्भनलिका परत जोडायच्या असतील तर लॅप्रोस्कोपीने ते सगळ्यात चांगल्यारीत्या जमतं. कारण की लॅप्रोस्कोपीमध्ये जी दुर्बीण असते ती त्या गर्भनलिकेला जाऊन अत्यंत चिकटून जवळून बघते. जे काय दिसतं ते जवळपास 50 ते 100 पट मोठं दिसतं. जी बारीकशी सुई असते ती अख्ख्या आपल्या हाताएवढी मोठी दिसते आणि ह्यामुळे त्या गर्भनलिका व्यवस्थित जुळल्या येतात आणि पुढे जाऊन प्रेग्नन्सी राहण्याचे प्रमाण खूप वाढून जाते. त्याच्यानंतर आता आजकाल जास्त प्रमाणात दिसून येते ते म्हणजे एक्टॉपिक प्रेग्नन्सी, म्हणजे गर्भपिशवीत न राहता तो गर्भनलिकेत राहतो, ज्याच्यामुळे इमर्जन्सी क्रिएट होऊ शकते. ज्या पेशंटला पोटामध्ये रक्तस्राव होतो पेशंटचा जीव जाऊ शकतो. हे ऑपरेशन करण्यासाठी पूर्वी पोट फाडले जायचं, पण आता हे दुर्बिणीने अत्यंत सहज शक्य आहे. आणि ह्याचे फायदे असे आहे की दुर्बिणी ह्या ज्या मुलांना ज्या
लेडीजमध्ये हे ऑपरेशन केले जाते, त्यांना जनरली गर्भधारणा हवी असते, आणि जर त्यांचं पोट फाडून ऑपरेशन केलं तर पुढे जाऊन परत गर्भधारणा होण्याचे प्रमाण खूप कमी होऊन जाते, त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. हेच गर्भनलिकेमध्ये असलेला गर्भ काढण्याचे ऑपरेशन जर आपण लॅप्रोस्कोपीने केलं तर त्यांचे पुढील प्रेग्नन्सी राहण्याचे आणि त्याच्या संबंधातले कॉम्प्लिकेशन रेट्स फारच कमी होऊन जाते आणि त्यांचे चान्सेस तेवढेच राहतात. ह्याशिवाय आपण गर्भपिशवीच्या गाठी ज्याला फायब्रॉइड म्हणतो त्या पण काढतो. त्यासाठी एक स्पेशल इन्स्ट्रुमेंट येतं मॉर्सिलेटर नावाचं, ज्याच्यामुळे ह्या गाठींचे बारीक बारीक तुकडे केले जातात आणि ते पोटातून बाहेर काढले जातात. पेशंटला पोटावरती अत्यंत छोटासा व्रण असतो, पण किती मोठी गाठ 10 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर केवढी मोठी असली तरी ती आरामशीर काढतात. पण सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो असतो तो म्हणजे ओव्हरियन सिस्टमध्ये ज्या मुलींचं लग्न नाही झालेले लहान मुली आहेत, 12-13 वर्षापासून ते 18-20-22-25 वर्षापर्यंतच्या मुली ज्यांचे लग्न नाही झाले पण ज्यांच्या अंडाशयाला गाठ आली, जी गाठ कॅन्सरची नाही आहे आपल्याला आधीच केलेल्या ब्लड टेस्टमध्ये लक्षात आलेले, अशा सर्व गाठी आपण लॅप्रोस्कोपीने काढू शकतो. आणि ह्या गाठी काढण्यासाठी पोटावरती हार्डली 5 मिलीमीटर एवढं छोटे छेद घेतले जातात. एवढ्याशा छेदातनं एवढ्या मोठ्या मोठ्या गाठी, मी स्वतः 22 सेंटीमीटरची गाठ काढलेली 13 वर्षाच्या मुलीमध्ये, ज्या गाठीमध्ये जवळपास 2.5 लिटर पाणी होतं. पण त्या मुलीला सकाळी ऑपरेशन केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी डिस्चार्ज झाला, ती मुलगी 10-12 वीच्या एक्झामला जाणार होती, 15 दिवसात एक्झाम होती, 15 एक्झामला जाऊ शकली. प्लस सगळ्यात महत्त्वाचं लग्न न झालेल्या मुली ज्या असतात ह्यांच्यामध्ये जो काही कॉम्प्लेक्स येऊ शकतो ऑपरेशन झाल्यामुळे, एक न्यूनगंड येऊ शकतो, हे काहीच येत नाही. हे ऑपरेशन अजिबात लक्षात येत नाही आणि जे काय होतं त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग होतं ते पुढे जाऊन दाखवू शकतात. त्यानंतर येतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर. गर्भपिशवीचा कॅन्सर, गर्भपिशवीचा तोंडाचा कॅन्सर, ह्या दोन्हीचं ऑपरेशन आपण अत्यंत शुद्ध शास्त्रोक्त पद्धतीने आणि हव्या त्या गोष्टीप्रमाणे आपण हे करू शकतो. ह्याच्यात पूर्ण ऑपरेशन 100% सक्सेसफुल होतं आणि सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी काढल्या जातात. आणि ह्याच्याशिवाय आणखीन खूप सारे ऑपरेशन आहेत, एंडोमेट्रोसिस आहे ज्याच्यामध्ये पाळीचं रक्त उलटं पोटात जातं आणि ज्याच्यामुळे खूप सारे कॉम्प्लिकेशन होतात. खूप जिक्रीची शस्त्रक्रिया असते ज्याच्यामध्ये संडासची जागा, लघवीची पिशवी सगळ्या गोष्टी एकत्र चिकटल्या असतात. हे सगळे ऑपरेशन लॅप्रोस्कोपीने अत्यंत चांगले होते आणि त्या पेशंटच्या पुढचं आयुष्य फार सुखकर होते. त्यामुळे नक्कीच लॅप्रोस्कोपी हे सगळ्यांसाठी वरदान आहे. लॅप्रोस्कोपी म्हणजेच कीओल सर्जरी म्हणजेच लेझर सर्जरी. ह्याच्या गायनॅक सगळ्या प्रकारचे ऑपरेशन आपण सनशाईन हॉस्पिटल आणि लॅप्रोस्कोपी सेंटर इथे करतो. जर काही कोणाला करण्यास असेल तर आपण जरूर भेट द्या.